सो नाउ वी विल सी द एक्झाम्पल नंबर टू. एक्झाम्पल नंबर टू असं आहे, इन द ऍडजॉइनिंग फिगर म्हणजे ह्या आकृतीमध्ये ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे ओ हे काय आहे, या सर्कलचं सेंटर आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. फ्रॉम पॉइंट आर, सेग आर एन अँड सेग आर एन आर टँजंट सेगमेंट टचिंग द सर्कल ऍट एम अँड एन. म्हणजे आर पॉइंट मधून दोन टँजंट काढल्यात, दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत. एक आहे आर एन, दुसरी आहे आर एन, ज्या त्या सर्कलला टच करतायत, स्पर्श करतायत पॉइंट एम आणि एन मध्ये. अशा दोन आपण टँजंट सेगमेंट काढलेल्या आहेत. ओ आर ची लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि या सर्कलची रेडियस म्हणजे त्रिज्या, मग तुम्ही ओ एम घ्या, ओ एन घ्या, यांची लांबी आहे 5 सेंटीमीटर. तर आपल्याला सगळ्यात पहिले काय फाइंड आउट करायचंय, व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. आपल्याला एम आर आणि एन आर यांची लेंथ काढायची आहे. मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हा अँगल राईट अँगल असतो कंपल्सरी, हा कोण काटकोण असतो, बरोबर आहे की नाही? बिकॉज टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. म्हणजे ट्रायंगल ओ एम आर हा राईट अँगल ट्रायंगल झाला, काटकोण त्रिकोण झाला, त्यामध्ये ओ आर ही हायपोटेनी असेल. आणि तुम्हाला ही माहिती आहे ओ एम 5 सेंटीमीटर, मग तुम्ही पायथावरच वापरून एम आर काढू शकता, राईट? मग आपण असं लिहू शकतो इन राईट अँगल ट्रायंगल ओ एम आर अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 degrees, बिकॉज टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस म्हणजे स्पर्शिका ही संबंधित त्रिज्येला लंब असते. ओके, देअर फोर ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. ठीक आहे, आता ओ आर किती आहे 10, 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम किती आहे 5 चा स्क्वेअर प्लस एम आर काढायची आपल्याला. सो 10 चा स्क्वेअर 100, 5 चा स्क्वेअर 25 प्लस एम आर स्क्वेअर, म्हणजेच एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 मधून 25 मायनस करा 75, म्हणजेच एम आर इज इक्वल टू रूट 75, बरोबर? आता रूट 75 आहे म्हटलं, तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता. एम आर इज इक्वल टू अंडर रूट 25 × 75, सो एम आर इज इक्वल टू 5√3. म्हणजे एम आर किती आली 5√3. मग जेवढी एम आर येणार आहे, आता एम आर आली 5√3 सेंटीमीटर, या सेंटीमीटर पुढे लिहू शकता 5√3 सेंटीमीटर, म्हणजे एम आर पण किती असणार आहे 5√3 सेंटीमीटर. मी लिहून टाका, देअरफोर एन आर इज ऑल्सो इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. ओके, आणि ह्या तुम्ही कारण लिहू शकता पुढे की टँजंट्स ड्रॉन फ्रॉम कॉमन एक्सटेरियर पॉइंट आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे एकाच बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका एकरूप असतात. टँजंट्स ड्रॉन फ्रॉम कॉमन एक्सटेरियर पॉइंट आर कॉन्ग्रुएंट, हे तुम्ही इथे रिझन लिहू शकता. ठीक आहे, आता हे आपण काढलं. तर मी नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ, एम आर ओ ह्या अँगलचं मेजरमेंट किती. ठीक आहे, आता ओ एम आर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोण त्रिकोण आहे, हायपोटेनियस 10 आहे आणि ह्या अँगलच्या समोरची साईड आहे ओ एम, ती 5 सेंटीमीटर. तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर असं बघितलं की ओ एम, ओ एम इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, मग तुम्ही यांचा रेशो घ्या, गुणोत्तर घ्या तुम्ही यांचं. बघा मग काय होईल, ओ एम अपॉन ओ आर इज इक्वल टू 5/10, 5 × 5 = 10, म्हणजे ओ एम अपॉन ओ आर इज इक्वल टू 1/2, म्हणजेच ओ एम इज इक्वल टू 1/2 ओ आर. म्हणजे ओ एम जी आहे ती ओ आरच्या 1/2 आहे, मग हायपोटेनियसच्या 1/2 आहे. मग हायपोटेनियसच्या 1/2 हे केव्हा शक्य आहे, ज्या वेळेला हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा जो अँगल आहे हा 30 अंश. हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये दुसऱ्या प्रकरणात शिकतो पायथागोरसच्या ह्याच्यामध्ये, की 30 अंश कोणासमोरची बाजू ही कर्णाची निम्मी असते, साईड अपोजिट टू 30 degrees हाफ ऑफ द हायपोटेनियस. इथं फक्त आपण उलट्या स्टेप्स घेतलेल्या आहेत. आपण आपल्याला साईज माहिती आहे, आपण साईज वरून हे ठरवलंय की ओ एम ची लेंथ ही ओ आर च्या 1/2 आहे, म्हणजेच हा जो अँगल आहे एम आर ओ हा 30 degrees आहे. देअरफोर अँगल एम आर ओ इज इक्वल टू
30 degrees because converse of converse of 30 degree, 60 degree, 90 degree theorem. ठीक है, म्हणजे 30-60-90° प्रमेयाचा व्यत्यास. कारण व्यत्यासामध्ये आपण हे प्रूव्ह केलं की ती हाफ असते, इथे हाफ आहे म्हणून तो अँगल 30 डिग्रीचे आपण उलट घेतलेलं. ठीक आहे, आता जसा MRO म्हणजे हा अँगल 30 डिग्रीज आहे, तसंच NRO हा पण अँगल किती असणार आहे, 30 डिग्रीज. मग इथे आपण लिहू शकतो देअरफोर अँगल NRO और सिमिलरली, देअरफोर नको म्हणायला, सिमिलरली अँगल NRO इज ऑल्सो इक्वल्स टू 30 डिग्रीज, तो पण 30 अंश. ठीक आहे, म्हणजे हा पण 30 डिग्री झाला. आणि मग आपण खाली लिहू शकतो इथे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN, MRN चं मेजरमेंट काय, तर अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO आर इक्वल्स टू 30 डिग्रीज प्लस 30 डिग्रीज, दॅट इक्वल्स टू 60 डिग्रीज. म्हणजे अँगल MRN चं मेजरमेंट आलं 60 डिग्रीज. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 2. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 3.